हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल आय टी कपल ब्लॉग्स. तर मागचा जो ब्लॉग गेला आहे त्याच्यामध्ये एंड पार्टला अर्चूने सांगितलं की आता बऱ्याचशा लोकांनी जर बघितला नसेल तर मी परत रिपीट करतो ती गोष्ट की माझा असा प्रयत्न आता मी बोललो आहे तिला की डेली ब्लॉग करेल. येस, तुम्ही ऐकताय करेल की डेली ब्लॉग करेल आणि डेली व्हिडिओ येईल आपल्या यूट्यूब चॅनलला. कारण मागचे 10 महिने आपल्याला झाले यूट्यूब चॅनल सुरू करून आणि त्याच्यामध्ये हा एकटा असा प्रयोग आहे की मध्ये ट्राय पण केलं होतं बट कामामुळे जमलं नाही. बट आता मला असं वाटतंय ना की काम असलं तरी त्या कामातून वेळ काढून तो व्लॉग बनवून अपलोड करायचा, म्हणजे एकंदरीत डेली व्लॉग जायला पाहिजे. आणि 10 महिने कम्प्लीट झाले चॅनलला, शेवटचे 2 महिने बाकी, 1 वर्ष कम्प्लीट व्हायला. तर ॲटलीस्ट 2 नाही बट 1 महिना प्रयत्न करतो, म्हणजे जेणेकरून काय ना बॉडीला आणि माइंडला थोडी रुटीन लागली ना व्लॉगिंगची की मग ॲटोमॅटिक पुढचा महिना येईल आणि मग डेली व्लॉग तुम्हाला बघायला मिळतील. नॉट डेली व्लॉगचं कन्सेप्ट तुम्हाला ते पण सांगतो की म्हणजे 7 आठवड्याचे 7 दिवस नाही, ॲटलीस्ट मिनिमम 6 व्लॉग, मिनिमम म्हणतोय मॅक्झिमम 6 व्लॉग तरी आपण चॅनलला अपलोड करण्याचा प्रयत्न करू. आणि प्रयत्नच नाही करणार आहे, म्हणजे थोडा ठाम आहे यावेळेस. काय कॉन्टेंट निघेल काय नाही काहीच माहीत नाही, कारण दिवसातून अजून मी डेली व्लॉगची मला सवय नाही आहे. आम्ही मध्ये 1-2 दिवस गॅप घेऊन मग व्लॉग चालू करायचो, त्याच्यामुळे माइंड फ्रेश असायचा व्लॉग करताना. आता किती फ्रेश असेल हे माहीत नाही, कारण डेली व्लॉगरची काय सुरुवात असते मॉर्निंग रुटीन पासून वगैरे, या सगळ्या गोष्टी आता हळूहळू तुम्हाला बघायला मिळतील आणि एकंदरीत त्या माझ्यामध्ये पण चेंज होतील. बऱ्याच वेळापासून मी थांबलो होतो की म्हणजे मला इथं ॲक्च्युली ही फ्रेम रेकॉर्ड करायची होती की बट हे जे रेसिपीचं काम चालू आहे तुम्हाला दिसत असेल इथं, मागच्या अर्ध्या तासापासून मला वेट करत होते. नाहीतर आजची पण आपली सुरुवात सकाळी 9 लाच झाली होती. आंघोळ वगैरे करून मी रेडी होतो आणि त्याची वाट बघता बघता 10 वाजून गेले, बट तो काही आवरत नाही आहे, त्याच्यामुळे म्हटलं आपण आपला आपला ब्लॉगची सुरुवात करू. आणि सकाळ म्हटल्यावर चहा, सगळ्यात आधी आता चहा घ्यायला जाऊ म्हणजे आधी चहा करायला लागेल, ती बनवायला लागेल आणि त्याच्यानंतर ती प्यायला भेटेल. म्हणजे हे आहे, जर तुम्ही दोघं कपल जर वर्किंग आहात ना, तर या गोष्टी तुम्हाला थोड्याशा आहेत की तुम्हाला भेटी वगैरे ती कन्सेप्ट थोडी विसरायला लागते आणि बऱ्या प्रमाणात तुम्हाला तुमचे शस्त्र हातात घ्यायला लागतात, तसंच काही परिस्थिती आमची. बट एक गुड न्यूज आहे ना माझ्या बाबतीत, मी स्वतःला थोडंसं एक पॉझिटिव्ह मानतो की हॉस्टेलला इतके वर्ष राहिलोय ना की त्याचा एवढा बऱ्याचशा गोष्टींमध्ये मला फायदा आहे की म्हणजे नाही सांगू शकत मी. ह्या ज्या गोष्टी आहे, हा आळशी झालोय मान्य आहे, आळशी झालोय टायमानुसार मी खूप आळशी झालोय. आधी मी खूप प्रोएक्टिव्ह होतो, म्हणजे मला घरामध्ये प्रत्येक वस्तू जागेवर लागायची, टॉपिकवरून भडकडतोय मी, आळसपणावर पण येतो. बट आधी त्याच्या अगोदर हे सुरुवात करतोय मी की डेली ब्लॉग याच्यासाठी करायचंय मला की लवकरात लवकर मला रुटीनमध्ये यायचंय की ॲक्च्युली म्हणजे ब्लॉग करायचं एक डोक्यात राहील ना, तर ब्लॉगसाठी लागते ॲक्टिव्हिटी. तर माझ्या डेलीच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहे ज्या आपण नुसत्या स्क्रोलिंगमध्ये घालवतोय त्या जातील आणि त्याच्याप्रमाणे ॲक्टिव्हिटी वाढल्यामुळे तर आळस निघेल. तर म्हणजे हे एक लिंक माझ्या डोक्यातून मी काढलंय, म्हणून त्याचे 2 फायदे आहेत. माझा आळस जाईल, माझी डेली रुटीन वाढेल, ऍक्टिव्हिटी वाढेल आणि त्याचा एक व्लॉग बनेल तो तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे 2 फायदे एका गोष्टीमुळे. चहा होते तोपर्यंत तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी आम्ही विचार करतोय की हा आहे आमचा डायनिंग टेबलचा. मी मागे पण बोललो होतो की इथं आम्हाला डायनिंग टेबल घ्यायचं आहे, बट ह्या जागेमध्ये काय होतंय ना की जे आम्ही मेजर करून आलो, जो डिस्टन्स येतोय ना डायनिंग टेबलचा जो घ्यायचा आहे तो इथपर्यंत येतोय आणि कम्प्लिटली मग आम्हाला ना नाही यूज करता येणार, खूप प्रॉब्लेम होईल इथून ह्या साईडला जायला, म्हणजे छोटीशीच जागा उरेल इथं, त्याच्यामुळे आम्ही तो कॅन्सल करतोय. बट इथं एडिटिंगसाठी आणि थोडा स्टडी करतो तर त्याच्यासाठी इथं एक छोटा आयकियामधून आम्ही टेबल बघितला आहे, जो हा एवढा एक बॉक्स दिसतोय ना तेवढा एक बॉक्सची जागा घेईल आणि इथं चेअर टाकून म्हणजे काय ह्या भिंतीच्या पाठीमागे चेअर जाणार नाही, तर एकदम यूजफुल जागा होईल आणि एडिटिंग पण होईल आणि बसून. कारण हे इथं मी नॉर्मली काय करतो ना, एडिटिंग सोप्यावर इथं आडवा पडतो, वरती पाय ठेवतो आणि मांडीवर लॅपटॉप घेऊन मी एडिटिंग करतो, जे की मला आता बिलकुल बंद करायचं आहे. कारण त्याच्यामुळे काय झालंय ना की जेव्हा मी खाली बसतो ना माझा मनका मला बिलकुल साथ देत नाही, मला असं वाटतं ना की लेटायचं लेटूनच बघायचं, म्हणजे स्क्रोलिंग लेटून करतो आपण, त्याच्यानंतर एडिटिंग लेटून करतो आणि बसणं खूप कमी झालंय, त्याच्यामुळे ती चेअर घेणं खूप इम्पॉर्टंट आहे आता आणि तेच आम्हाला घ्यायचं आहे आता. चहा रेडी आहे ना, थोडा जास्त झाला, कप बराचसा मोठा आहे, अंदाज नाही आला ब्लॉगच्या चक्करमध्ये, बट आता चहा घेऊ आणि सोबतच लॅपटॉपमध्ये कालचा जो ब्लॉग आता तुम्ही बघितला असेल त्याला एडिट करायला घेतो, कारण आता टाईम आहे माझ्याकडे 1 तास, तर या 1 तासामध्ये एडिटिंग करतो आणि मग माझ्या डेलीचे जे काम आहे त्याला सुरुवात करतो. कारण मला थोडंसं आता आहे 2-3 कामं मी नाही सांगत ब्लॉगमध्ये, कारण कळतील हळूहळू पुढे, आताच त्याची सांगून मजा घालवलेली नाही चांगली, त्याच्यामुळे आता कामाला लागतो भेटू एक थोड्या फ्रेम नंतर.
एक तासाच्या एडिटिंगला दोन तास खाल्ले कारण मध्ये टाइमपास झाला. फायनली आता ब्लॉग डाउनलोडिंगला लावला जो होपफुली तुम्हाला उद्या बघायला मिळेल. आता चला आजच्या दिवसाचे इम्पॉर्टंट कामं करायला सुरुवात घेऊ कारण आता टाइमपासवाले कामं सगळे झाले. म्हणजे थोडं उलटं बोललो मी, इम्पॉर्टंटवाले कामं संपले आता टाइमपासवाले कामं करायला सुरुवात घेऊ. ट्रॅक्टर फसलं आहे जेसीबीच्या ह्याच्याने काढत आहेत त्याला. भाई इंडिया में ये दो चीज़ें एकदम फ्री में कोई भी देख सकता है, जेसीबी की खुदाई. बट इतना खुदाई नहीं चल रहे, इतना मिशन डिफरेंट है त्यांचं. मागे त्याची ट्रॉली ना त्याला त्या ह्याच्याने पकडून थोडं खेचतो आहे कारण टायर जर बघितलं इथं जर चिखल आहे ना मिडलला जो दिसतं त्याला. निघालं, निकल गया भाई, निकल गया. मेरे को लगा शो चलेगा 5-10 मिनिट. अरे तोडशील त्याला हळू. मला वाटलं झालं काढून, बट अजून नाही झालं. ते तर फसलेलंच आहे. आणि ज्या प्रकारात तो ट्रॉली खेचतोय ना असं वाटतं तोडेल डायरेक्ट तिला. कम्प्लिटली हे बघायचं सरकवतोय तिकडे, म्हणजे असं वाटतं तोडेल तिला. बस तेवढंच बाकी राहिलंय. तो ड्रायव्हर त्याला एक्सप्लेन करतोय असं तिकडे सरकव हे कर ते कर, त्याचं दुसरंच काहीतरी चालू आहे. आता निघेल वाटतं. निघत नाही नाही नाही, टायर फिरतंय. चलो भाई थोडा जोर लगाव. अजून नाही निघत. अरे मागे सड्या त्या जमिनीला लागणार तसं निघणार आहे. ते सड्या दिसत असेल ना तुम्हाला, ती वाली मागे अडकली कसं निघणार आहे ट्रॉली. म्हणजे जेसीबी फेल हो रहा है भाई सिर्फ ट्रॉली निकालने के लिए. आता थोडा अँगल चेंज करून आलाय जेसीबी वाला. आता थोडा अँगल चेंज करून आलाय. बघू आता खेचतंय की काय करतंय त्या ज्या पॉइंटला. हां तिथं अडकून तो मागे खेचतोय. खेचले खेच खेच लगा जोर लगा. तिथं वाटतं मला फ्री कॉमेंट्री करतोय मी. निघाला आता, आता निघून जाईल. बऱ्यापैकी निघालो. नाही ट्रॅक्टर फिर भी घुमी रहा है. युअर डिलिव्हरी फ्रॉम इंडियन पोस्ट इज ॲट. नोटिफिकेशन आलं मला पोस्ट. ओके तर आता एक पोस्टाची डिलिव्हरी आली आहे. ते काय पाठवलंय काय नाही मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये घेईल कारण मला ते एक मित्राने एक स्पेशल लेटर पाठवलं आहे माझ्यासाठी. ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी एक्सप्लेन करेल. ते वाचून दाखवेल मी तुम्हाला की माझ्यासाठी त्याने काहीतरी लिहून पाठवलं आहे. म्हणजे कळेल तुम्हाला पुढे बरंचसं कॉन्टेंट येणार आहे त्याच्या रिलेटेड. कारण आता सध्या त्याच्या पुढचे 7-8 दिवस ना तो आपल्याकडेच येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की काय काय त्याचे फिलिंग्स त्याने माझ्याबद्दल हे केले आहे. आता पोस्ट ऑफिस पोस्टमॅन येईल आता. आता आधी ते कलेक्ट करतो बट ओपन नाही करणार. ओपन मी कॅमेरासमोरच करेल. आधी मी वाचेल बघू काहीतरी वेगळं तर लिहिलं नाही ना तर डायरेक्ट एक्सपोज नको व्हायला. त्याच्यामुळे आधी मी वाचेल आणि मग त्याच्यामध्ये जर वाटलं की कॅमेरामध्ये दाखवू शकतो तर मग मी कॅमेरामध्ये शो करेल. 5 मिनिटं झाले खाली नोटिफिकेशनहून मी ॲक्सेप्ट पण केलं त्याला वरती सोडा म्हणून. बट अजूनपर्यंत तो आला नाही आहे. बट तिथं काय आहे ते पोस्ट ऑफिसचे म्हणजे सॉरी आमच्या ऑफिसच्या पाठीमागं ना आमचा लेटर बॉक्स आहे आणि त्याची चावी ओनरकडेही नाही आहे माझ्याकडेही नाही आहे. जर त्याच्यात टाकलं तर परत ते लेटर अडकेल म्हणून मी आता स्वतः खाली चाललो आहे ते कलेक्ट करायला. नाहीतर तो गायब होण्याच्या अधिकारानं ऑलरेडी हे फास्ट कुरिअर होतं जे 6 दिवसांनी पोहोचते. टेन्शनवाली गोष्ट नाही आहे. त्याच्याकडे 7-8 डिलिव्हरी आहे. तो डिलिव्हरी करतोय नंतर कदाचित आपल्याकडे येईल. त्याच्यामुळे परत वरती जातो. फास्ट पोस्ट होतं मित्र म्हणतो आलंच नाही आलंच नाही म्हटलं नाही येईल. बरं हे तुम्हालाच कॉन्टॅक्ट करायचं का इंडियन पोस्टला कारण माझे 2 RC book रिटर्न गेले 6 महिने पडून डिलिव्हर नाही झाले. 85% डाउनलोड झालाय व्हिडिओ आणि लाईट गेली आहे. शिट म्हणजे परत हा डाउनलोडिंगला आता कमीत कमी 1 तास घेईल. नो इंटरनेट कनेक्शन बोंबला. आता लेटर आलंय आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे फॉर माय ब्रदर किरण. नक्की ज्याच्यात काहीतरी इमोशनल मेसेज असणार आहे कारण मला चाललं आहे US ला. त्याच्यामुळे त्याने प्रत्येक मित्राला एक एक लेटर लिहिलंय. तर याच्याबद्दल मी आता काही बोलणार नाही. अर्चवालर ओपन करेल कारण मला थोडं इमोशनल लेटर वाचायला कसतरी होतं. त्याच्यामुळे अर्चूकडून वाचून घेऊ आपण आणि बघू. वाचताना कॅमेरा पण ऑन ठेवेल मी म्हणजे तुम्हाला एक रेकॉर्ड करून की त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते पण तुम्हाला ऐकायला मिळेल. तिकडे नाही होय गॅलरीत बसू. एक सरप्राईज आलंय माझ्यासाठी ते आपल्याला ओपन करायचं. माझ्यासाठी तुझ्यासाठी नाही. ये तिकडे चहा घे तिकडे आपण तिकडे बसू.
ठीक आहे थांब, मी आधी आणतो तुला काय आलंय ना ते दाखवतो आधी, ठीक आहे? तू बस तोपर्यंत पाऊस पावसाचा नाही आहे ना अंदाज? एक लेटर पाठवणार होता मलेच, फायनली ते पोस्ट ऑफिसमधून रिसीव झालं आहे. आणि चल मी ओपन करतो, ठीक आहे? अरे बट याच्यामध्ये तो बोललाय अर्चू समोर ओपन कर, ठीक आहे? ठीक आहे. मग मला नेमकं डाऊट आहे ना की काय बोलतात ते काय असेल लेटरमध्ये, कुछ तो धोका, म्हणजे बायको समोर लेटर ओपन करायला ना, म्हणजे इमॅजिन नाही करू शकत काय पाठवलंय ते मला सुद्धा माहिती नाही, म्हणजे याच्यामध्ये काय लिहिलेलं ते मला सुद्धा माहिती नाही. आजच्या तारखेला लेटर पाठवलं म्हणजे किती जबरदस्त वाली कन्सेप्ट आहे, हाताने लिहिलेले लेटर, व्हॉट्सअप आहे, सोशल मीडिया आहे, कॉल आहे, सगळे व्हिडिओ कॉल आहे, बट लेटर बस तेवढंच बाकी होत, तेवढंच बाकी होत की कबूतर येऊन डिलिव्हर करायचं पाठवलं. ओके 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 ओके, थोडस मी सांगून देतो ऑडियन्सला की काय एक गोष्ट आहे ना की मलेज माझ्यासोबत होता राहिला, ऑलमोस्ट आम्ही 2-3 वर्ष राहिलो होतो इथं पुण्यामध्ये, आणि तो आता चालला US माझ्यापेक्षा लहान आहे 4-5 वर्षांनी ऑलमोस्ट लहान आहे, बट आमची बॉन्डिंग ना तेव्हा खूप चांगली होती, आता अजूनही आहे तेव्हा म्हणजे अजूनही खूप सारी आहे. आणि त्याने आमचे जे पण क्लोज फ्रेंड होते त्यांना सगळ्यांना लेटर पाठवलेले, आणि कदाचित मी चेक राहिला होता की मला सगळ्यात लास्ट आलं कारण माझं लेटर अडकलेलं होतं, फायनली ते लेटर आलंय आणि आता बघू वाचून, म्हणजे मी आधी वाचतो, मी डायरेक्ट शो नाही करत, नाही काही हमारे अंदरवाले अगर कुछ होंगे उसमें तो एक्सपोज हो जाएंगे, त्याच्यामुळे मी आधी वाचतो काय 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 नाही, आणि जर वाटलं दाखवण्यासारखं तर मी दाखवणार. बंगल्यावरची तुमचे काहीतरी पांचट म्हणजे तुमच्यासाठी ते किस्से पण असे थोडे न सांगण्यासारखे किस्से असतील, पण ते की मी म्हणजे तू त्यांना पांचट म्हणतेस, तू त्यांना पांचट मीन्स वेगळ्या लेवलचे, अच्छा ते तर नसतीलच नक्की.